2021 वर्षाचा मिस युनिवर्सचा किताब जवळपास 21 वर्षांनी पटकवणारी 21 वर्षांची हरनाथ संधू नुकतंच मुंबईत आली आणि या स्पर्धेचा अनुभव तिचा या पुढचा प्रवास कसा असणार आहे या सगळ्या संदर्भात तिच्याशी आमच्या प्रतिनिधींनी गप्पा मारल्या. You are only the third woman, you know, Indian woman in the history of the country to have, you know, won the Miss Universe crown. How would you describe your journey? I think the three words that describes my journey is gratitude, original, and always being focused. And throughout my journey, I've always been talking about these three things, believing that, manifesting that, and that made me win. Amazing. How important is it ki, you know, hum apne jo roots hain usse jude rahe, apne heritage, apne culture se jude rahe, lekin apni individuality jo hai, wo maintain kare. Authenticity bahut important hai, and throughout the pageant, Miss Universe looks for that. They look for a girl who is a great speaker, who knows what she believes in, what she wants to do in her life. And ये मुझे मेरी community से मिला है. हम हमेशा ही serve करते रहते हैं. वो मेरी values में भी add हुआ है. And जब उन्होंने वो सब चकदे फटे and doing गिद्दा and पंगड़ा with all the co-contestants at Miss Universe was something which is me. You know, I just can't. It just comes wherever I go. I make sure कि मैं पंजाब का कुछ touch, इंडिया का कुछ टच छोड़ के ही जाऊँ. एंड वो ऑटोमेटिकली होता ही है क्योंकि वी आर डूइंग अ लॉट ऑफ ग्रेट थिंग्स ऑल अराउंड द वर्ल्ड एंड इट वाज माय टाइम टू मेक द मोस्ट आउट ऑफ इट एंड यू नो लीव सम इंडियन टच व्हेरेवर आई गो. माय वेरी लास्ट क्वेश्चन टू यू इज यू नो बॉलीवुड एस्पिरेशंस है तो आप किनको लुक अप करते हैं बॉलीवुड में? Who do you look up to? Priyanka Chopra has been one of my great favorite inspirational actor. The way she has created her own brand, the way she has, you know, left everything out, and she has always focused. और हमेशा उन्होंने मेहनत करते आ रहे हैं और उनका एटीट्यूड हमेशा सेम रहा है. तो दैट रियली मेक्स मी फील लाइक कि अगर वो इतनी मेहनत करके आगे बढ़ सकते हैं तो मुझे भी मेहनत करनी है और बाकी लड़कियों को भी इंस्पायर करना है क्योंकि उन्होंने मुझे इंस्पायर किया और नाउ इट्स माई टाइम टू इंस्पायर दिस टू. अमेजिंग. इट वॉज प्लेजर स्पीकिंग विद यू. ऑल द वेरी बेस्ट फॉर फ्यूचर एंडेवर्स. एंड It was lovely having you here. Same here. Thank you so much. सह्याद्रीची उंची म्हणजे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत धान्य वितरणाचं काम महिला बचत गटांना देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलाय. महिला आणि बालकल्याण विभागानं महिला बचत गटांना डावललेलं असताना शिक्षण विभागाचा महिला बचत गटांना काम देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे राज्यातील 48 महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील 370 महिला बचत गटांच्या 4000 महिलांना फायदा होऊ शकतो. नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेससाठी उद्यापासून सर्वसाधारण तिकीट आणि मासिक पास सेवेला परवानगी मिळाली आहे. मनमाड आणि नाशिकहून मुंबईला प्रवास करणाऱ्या चाकरमानी प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे. उद्यापासून पंचवटी एक्सप्रेसचे D12 ते D17 हे डबे सर्वसाधारण तिकिटावर प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांसाठी खुले करण्यात येतील.